माझं ना वधूवर सूचक मंडळ आहे, त्यात तुझ्या भावाचं नाव नोंदवायचं होतं. पिंट्याचं? हा. तो कसा माहित तुम्हाला? अगं वधूवर सूचक मंडळ काढलंय ना मी, मग ही सगळी माहिती ठेवावीच लागते मला. आता या बँकेत सुद्धा कोणाकोणाची लग्न झाली आहेत, कोणाची नाही झाली आहेत, मला सगळं माहिती आहे. गीताचं लग्न झालेलं नाहीये, गीताच्या बहिणीचं लग्न झालेलं आहे. सगळी माहिती ठेवावी लागते ना व्यवसाय म्हटलं की. हा पण पिंट्या तसा लहान आहे अजून. लहान काय ग, लग्न जुळायला 1-2 वर्ष जातीलच ना, मग आतापासूनच प्रयत्न करायला काय हरकत आहे. मला बाबांना विचारावं लागेल माझ्या. हो मग विचार ना. आपला व्यवसाय चालावा म्हणून काय काय करावं लागतं ना माणसाला. बर मग कळव मला तू, मी परत येईनच. मला फोन कर. हा कसा करू? अगं माझा नंबर असेलच की तुझ्याकडे. माझ्याकडे कसा असेल तुमचा नंबर? हो तुझ्याकडे कसा असेल नंबर देता तुमचा? हो मी पाठवते ना नंतर. येते. सरुमावशी. हा आपण भेटलोय का हो आधी? तुला ओळखीची वाटते का मी? हो अत्यानंद महाराजांचीच कृपा. नमस्कार बाबा. अरे जावई बापू, या 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 बसा. हो कसे आहात? बरं. पाणी आणतो तुमच्यासाठी. अहो बसा बाबा, तुम्ही बसा. अहो आणतो मी. नाही तुम्ही बसा, या बसा. तुम्ही घेताय? हो घेतो, उगाच फॉर्मॅलिटीज नको. मी घेतो. बसलात? हो घेतो मी. चहा तरी टाकतो थोडा. आता मी करतो म्हणू नका, तेवढा तरी पाहुणचार करू दे मला. तुम्ही बस. पाहुणचार कसला आलाय त्यात? बसा तुम्ही, मला नको आहेत त्याच्या. थोडा घेतला असता. नाही नकोय, बसा बसा. कशी आहे जान्हवी? ठीक आहे. आता तुम्ही तिला भेटताय अधून मधून म्हणाली ती मला, आणि तिची त्याला हरकत नाहीये, ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे. माझ्या हातात जे काही आहे ते सगळं करतोय मी. बरं बाबा, थोडे पैसे द्यायचे. नाही खरंच नको जावई बाबा. अहो माझ्यावर विश्वास ठेवा, हे जान्हवीसाठी देतोय मी, माझ्या बायकोसाठी. मला पैसे द्यायचेत वगैरे असा काही हेतू नाहीये. नाही मला कळतंय ते जावई बापू, तरी नको. म्हणजे मला वाटलं कमी पडतायत तर मी सांगेन ना तुम्हाला, नक्की सांगेन. तुम्ही काही मला सांगणार नाही? सांगे, नक्की सांगेन. खरंच ठेव. फक्त एक कराल माझ्यासाठी, छोटीशी विनंती आहे. सांगा ना. मी बोललोय पांडुरंगाला, माझी जानू बरी झाली तर येत्या कार्तिकीला किंवा मग पुढल्या आषाढीला लेक आणि जावयाला सोबत घेऊन येईन तुझ्या दर्शनाला म्हणून. तेवढा वेळ काढाल माझ्यासाठी? नक्की काढेल. याच वर्षी कार्तिकीला जाऊ. आई नमस्कार. तुम्ही आणि इथे? अगं जानूची चौकशी करायला आले, आपल्याला भेटायला आले. आता भेटून काय करणार? जानूला इथे आणून सोडलीये?
आता वरवर चौकशी करून काय उपयोग आहे? अहो आई असं का बोलताय? मग काय बोलू? आणखीन काय बोलू? माझ्या लेकीला द्यायचा तेवढा त्रास दिला जात ना. डॉक्टरांनी सांगितलंय ना तुम्हाला की तिला तुम्ही आठवत नाही आहात, मग का हा दून मागे लागलाय तिच्या? कला अगं तू काय बोलतीयस? जावई आहेत ते आपले, तू असं कसं बोलू शकतेस त्यांच्याशी? तुम्ही बसा अमुक गिळून, पण मी बसणार नाही. मी अगदी स्पष्ट बोलते, माझ्या पोरीला मी तुमच्याकडे नांदायला पाठवणार नाहीये, हे मी ठरवलं. हे ठरवणारी तू कोण? कोण म्हणजे? आई आहे मी तिची. मग यांचं लग्न झालंय तिच्याशी देवा ब्राह्मणांच्या साक्षीने. हो का? मग सांगा ना तिला. मला ती आई म्हणते, ह्यांना काय म्हणते बघूया ना आपण. अहो आई, जान्हवीची आत्ताची कंडिशन मेडिकली कशी झाली तिची ही अवस्था? घरात गाड्या आहेत तुमच्या, तरी देखील माझ्या पुरीला रस्त्यावरून चालत का जावं लागलं? का आता का गप्प बसलं? तोंडाला काही कुलूप लावलं आता? आय एम सॉरी, त्या दिवशी ते तसं झालं. आणखीही खूप काही होऊ शकलं असतं. वाचली बिचारी. लग्न केलंय ना तुम्ही तिच्याशी, मग तिला सुरक्षित ठेवण्याचं कर्तव्य तुमचं नाहीये का? तुम्ही दुर्लक्ष केलेत हे ठाऊक आहे मला. कला, हे बघ, कुणी काही केलेलं नाहीये. ऍक्सिडेंट झालाय तिचा रस्त्यावर. रोज लाखो माणसांचा होतो तसाच. म्हणजे माझी जानू ही लाखो माणसांपैकीच एक आहे? रस्त्यावरची? आई बाप आपल्या पोरीला मोठ्या घरात देतात का? का तर तिला सुखाने राहता यावं, तिला कमी कष्ट पडावेत म्हणूनच ना. आणि ह्यांच्या घरात 8-8 जण असताना माझीच लेक रस्त्यावरून का चालत गेली? कला आता एक शब्द तरी पुढे बोललीस ना तर काय काय कराल? काय थोबाड फोडाल माझं का जीव घ्याल माझा? जा की जा, एक पाऊल यांच्याही पुढे जास तुम्ही आणि बायकोचा जीव घ्याल, म्हणजे तरी आत्मा शांत होईल तुमचा. आणि काय चुकीचं बोलते हो मी, एवढी जळता जळणार नाही एवढी इच्छा आहे ह्यांची, तरी देखील नोकरीसाठी माझ्या मुलीला बाहेर का पडावं लागलं लग्नानंतर? आई, नोकरी करणं हा जान्हवीचा निर्णय होता. इतका तिचा प्रत्येक निर्णय मान्य करायचा ना तुम्ही, मग आत्ता का नाही करत? आत्ताही करा, ती विसरली आहे तुम्हाला. आता तुम्ही तिला तिच्या आयुष्यात नको आहात हे का नाही मान्य करतात तुम्ही? तिने काय करायचंय हे आता तिने ठरवलंय. अहो आई, जान्हवी आता काही ठरवण्याच्या मनस्थितीत नाहीच आहे, आणि आता जर तिने काही ठरवलं ना तर ते तितकस योग्य नसेल कदाचित. तिला नसेल ठरवता येत तर तिचे आई बाप ठरवतील, पण तुम्ही तिच्यापासून दूर राहा, तिला सुखानं श्वास घेऊ द्या. अहो असं कसं करताय? मग काय सांगून टाकताय का तिला सगळं? हा तुम्ही कोण, ती कोण, ती लग्न झालेली बाई आहे, हनीमून का फिनीमूनला जाऊन आलेली? सांगून टाका ना तिला सगळं. तुम्हाला नसेल जमत ना तर मी सांगते तिला. काय होईल काय याने? वेडी होईल का? सगळंच विसरेल? आणि तेच हवंय ना तुम्हाला? नाहीतरी डॉक्टरांनी सांगून देखील अजूनही तुम्ही तिचा पिच्छा सोडत नाही आहात. मी म्हणते सांगूनच टाकूया आपण, म्हणजे मग काय तो सोक्षमोक्ष एकदाच लागूनच जाईल. कला, आणि मग तीच काय तो निर्णय घेईल ना? कला तू, तिला कळलं की? कला तू काही बोलणार नाही का? का अडवताय मला तुम्ही? अहो आई आहे मी तिची, माझ्या मुलीच्या भविष्याचा विचार मी नाही का करत आहे? त्यांचं काय, हे दुसरं लग्न करतील आणि मोकळे होतील, आपल्या जानूला कोण पत्करणार आहे? बाबा सावकाश, तुम्ही बसा बसा, तुम्हाला पाणी देऊ. मी डॉक्टरांना बोलवू का? नाही, बरं आहे मी. सावकाश, माफ करा सवय बापू, तुम्हाला असं बोललं जायला नको होत. बाबा अहो, तुम्ही नका काळजी करू, मला समजतो आहे यांचा राग. आणि अहो, जान्हवीवरच्या प्रेमापोटी बोलतायत त्या. आपल्या मुलाचं नुकसान झाल्यानंतर आई रागावतेच ना, तेच आहे. जान्हवीनंही माझ्या घरी आल्यानंतर माझ्या आयांचे काही ना काही कटू शब्द ऐकलेच असतील, पण तरीही तिनं त्यांना आईचंच स्थान दिलंय की नाही? अहो तसंच आहे हे सुद्धा, आता फक्त माझ्यावर पाळी आहे ही. जान्हवीची आई ती माझी आई. हा आता फक्त
एखाद्या गोष्टीवर रिॲक्ट होण्याची पद्धत वेगळी असते एखाद्याची. हे बघा, तुम्ही हे असं गुळमुळीत बोलून ना यांना गुंडाळून ठेवू शकाल, मला नाही. आई, मला तुमचा प्रत्येक आरोप मान्य आहे. मला माहिती आहे माझी चूक झाली आहे, मी नवरा म्हणून कमी पडलोय, पण मला एक संधी द्या ना प्लीज, मला एक संधी द्या माझी चूक सुधारण्याची. मी तुम्हाला तक्रार करायला जागाच देणार नाही, पण आत्ता आपण डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार वागूया ना, आपल्याला दुसरा पर्याय नाहीये. झालं ते झालं, पण आता आम्हाला जानूच्या भविष्याचा विचार करायला हवा. डॉक्टर काय अजून 5-10 वर्ष असंच जर बोलत राहिले तर जानूला आम्ही काय उत्तर द्यायचं? आणि तुम्ही तरी किती काळ असेच राहणार? तुम्हाला घटस्फोट हवा असेल तर कागद द्या, मी जानूला सही करायला लावेल. आई, आमचं लग्न घटस्फोटानं तुटणार नाहीये. का अहो, मोठमोठाले वकील कराल की तुम्ही? का नाही घटस्फोटाने तुटणार तुमचं लग्न? आमचं नातं एका जन्माचं नाही, 7 जन्मांचं. आणि आम्ही प्रत्येक जन्मात पुढच्या 7 जन्मांची सोबत मागणार आहोत, अगदी कसंही असलो तरी. मग हा अपघात, हा आजार, या कशाही वर आमचं नातं अवलंबून नाहीये. मी जान्हवीला घटस्फोट देणार नाही. अहो, याच जन्मात काय, कुठल्याच जन्मात देणार नाही. ही गाठ ब्रह्मदेवानं मारली आणि आता ही त्यालाही सोडवता येणार नाही. येतो. आता तुम्ही तिला तिच्या आयुष्यात नको आहात हे का नाही मान्य करतात तुम्ही? तिने काय करायचंय हे आता तिने ठरवलंय. माझ्या जीवाला धोका आहे हे माहित असून देखील का मागे लागले तिच्या? का जीव घ्यायची तिचा? जान्हवी, फक्त जवळ आल्यानं नातं निर्माण होत नाही, पण दूर गेल्यानं ते तुटतही नाही. जान्हवी, नातं म्हणजे मनाची जाणीव असते जी सहवासाने दृढ होते. सहवास संपूही शकतो, पण आठवणी तशाच राहतात. आठवणी विसरता येतात, प्रेम नाही विसरता येत. त्याच्या बरोबरचा प्रत्येक क्षण मनात काहीतरी ठेवून जातो, त्याचा प्रत्येक विचार नवं काहीतरी देऊन जातो. समांतर रेषा असल्या तरीही हातात हात घालून चाललोय आम्ही. त्याच्याबरोबर कुठलंही अंतर पार करेन जन्मोजन्मी. तुम्ही तरी किती काळ असेच राहणार? मला घटस्फोट हवा असे, कागद कागद मी जानूला सही करायला लागले. Mm-hmm.
तुम्हाला काय झालं? तुम्हाला काय झालं? नाही काय नाही. हे बरंय हा, तुम्ही ना वेगळ्या, अशा वेगळ्याच जगात असता बहुतेक. म्हणजे गर्लफ्रेंडचं नाव काय? अशीच कुणीतरी. तुमच्या भावनांचं वर्णन करा. काही नाही, आमच्यात नसतं असं. तुमच्यात कोणी अशा चुकाही करत नाही. जी चूक माझ्याकडून घडली आहे त्यासाठी आय नीड अ बिगर पनिशमेंट. चूक शिक्षेने नाही, क्षमेने सुधारता येते. चूक सुधारणं आता माझ्या हातात नाहीये. आणि क्षमा मागण्याची मला सवलतही नाहीये. काय झालंय? तुम्ही एकदा तुमचं सिक्रेट मला सांगून बसलात की नाही, मग आता सांगून टाका ना, लपवण्यात काय उपयोग आहे? कसलं सिक्रेट? तुमच्या अफेअरचं. ते आता फक्त वन साइडेड राहिलंय. अहो, पण म्हणून प्रेम आणि पॅशन कमी होत नाही ना. सध्या तरी माझ्या लव्ह स्टोरीचं काही कन्क्लुजन नाही काढता येणार. ते प्रेम कमी होणार नाही ना. प्रेम, प्रेम आणि पेन केवढे सिमिलर शब्द आहेत ना दोन. एकदा प्रेम आलं की पेनही येतच आपोआप. प्रेम नॅचरल असतं आणि पेन आपण निर्माण करतो. कस? अपेक्षा ठेवून. निरपेक्ष प्रेम ते कस करतात? जस आई बाळावर करते किंवा निसर्ग सृष्टीवर करतो. मी तितका मोठा नाहीये. गरज मोठा असण्याची नाहीच आहे, समजून घेण्याची आहे. काय समजून घेऊ मी? हेच, प्रेम देता येत, मागता येत नाही. कॉफी पिऊया? नाही, तुम्हाला घरी जायला उशीर होत असेल ना. आता आज तुम्हाला माझी गरज आहे, मग मी थांबायला हवं ना तुमच्या बरोबर. पण तुम्ही किती काळ पुऱ्या पडणार मला? जोपर्यंत तुमच्या डोळ्यात पेन आहे तोपर्यंत ही मैत्रीण तुमच्यासाठी आहे. एकदा का तुमच्या डोळ्यातली वेदना गेली की मग मी तुमच्या आयुष्यात असण्याची गरजच भासणार नाही. तसं होईल, तसच होईल. प्रॉमिस. Promise. पण आज कॉफीचं बिल मी देणार आहे. हा बर, मला सांगा मगाशी तुमच्या डोळ्यात पाणी का आलं होतं? तुमच्या डोळ्यात पाणी बघितलं आणि माझ्याही डोळ्यात पाणी आलं. येडपटच आहे मी. माझं ना असं नेहमी होत असतं, म्हणजे मी पिक्चर बघायला गेले ना तरी मी रुमाल घेऊन जाते. तो माझा मित्र आहे ना मनीष, तो तर मला म्हणतो तुझ्या डोळ्यातले नळ कधीही सुरू होऊ शकतात. ओके, चला आज आपण जरा उलटा गेम खेळूया. म्हणजे? म्हणजे आज मी तुम्हाला प्रश्न विचारणार, तुम्ही उत्तर द्यायची, चालेल? ओके चालेल. ओके, रेडी? रेडी. ओके, तुमचा आवडता रंग? पांढरा शुभ्र. मला वाटलंच होतं. तुमचं आवडतं ठिकाण? माझं घर. आणि तुमचं आवडतं पेय? ही कॉफी. सगळ्यात जास्त काय करायला आवडतं? जेव्हा ती माझ्या सोबत असते तेव्हा तिचं बोलणं ऐकायला आवडतं.
आणि जेव्हा ती माझ्या सोबत नसते तेव्हा तिचं बोलणं आठवायला आवडत. कसली भीती वाटते? एकटेपणाची. तुमचं आवडतं गाणं तुम इतना जो मुस्कुरा रही हो. नवीन गाणी नाही आवडत तुम्हाला? नाही असं काही अगदीच नाही. नाही नवीनही आवडतात पण मेलोडियस ट्यून असेल ना तर जास्त आवडत. ती अशी ढँड ढँड म्युझिक वाली गाणी असतात ना गोंगाट असलेली, ती नाही आवडत. मी ना रोज रात्री रेडिओ ऐकते, म्हणजे 8 ते 12 एक शो असतो आरजे जेडीचा, तुम्ही ऐकलाय? अहो खूप छान असतो. म्हणजे नवीन गाणी म्हणू नका, जुनी गाणी म्हणू नका, मराठी हिंदी तुम्हाला वाटेल ती सगळी गाणी लावतो तो. तुम्ही ऐका, आवडेल तुम्हाला. रेडिओ ही अलीकडची आवड आहे का तुमची? हो करेक्ट.